नमस्कार, मी राजेंद्र तिडके, झुंजार नेता लाईव्ह चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस। राज्यातील सत्ता संघर्षावरील सुनावणी लांबणीवर, घटनापीठातील एक न्यायमूर्ती अनुपस्थित, आज लेखी युक्तिवाद होणार होते सादर। अनिल देशमुखांना आजही जामीन नाही, सीबीआयच्या विनंतीवरून न्यायालयाकडून सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब। पंजाबमध्ये बीएसएफने पाकिस्तानी ड्रोन पाडले, अंमली पदार्थाचा साठा जप्त। अमृतसर बॉर्डरवर दोन महिला जवानांनी 25 राऊंड फायर केले। काम घेऊन गेलो की म्हणता दारूचे दुकान टाक, काँग्रेस खासदार धानोरकरांवर माजी विधानसभा उपसभापती टेमुर्डेंचा आरोप। मुंबईत धावत्या एक्सप्रेसवर दगडफेक, महिला प्रवाशांच्या डोळ्याला गंभीर दुखापत, या महिन्यातील ही तिसरी घटना। धनुष्यबाण शिंदेंचा की ठाकरेंचा, पक्ष चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगात 12 डिसेंबरला होणार सुनावणी। विद्यापीठ पदवीधर अधिसभा निवडणूक, राखीव प्रवर्गातील 5ही जागांवर उत्कर्षने मारली बाजी, खुल्या प्रवर्गातील 5 जागांसाठी मतमोजणी सुरू। आफताबला सोडून देणार होती श्रद्धा, आफताबला वाटली ती दुसऱ्यासोबत जाईल म्हणूनच केली तिची हत्या। आणि शिवसेना कर्नाटकची नाकेबंदी करेल, खासदार विनायक राऊतांचा इशारा, सत्तेसाठी मुख्यमंत्री शिंदे, भाजपपुढे लाचार झाल्याचीही टीका। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। काल दिनांक 28 नोव्हेंबरपासून बीड जिल्ह्यातील 704 ग्रामपंचायतींसाठी सरपंच आणि सदस्यांसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। काल पहिल्या दिवशी केवळ सरपंच पदासाठी 65 जणांचे उमेदवारी अर्ज आले होते। दिनांक 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी आहे। गाव पातळीवर सरपंच पदाचे उमेदवार ठरवणे आणि बिनविरोध ग्रामपंचायत काढता येते का यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत गावातील पुढारी जोर लावताना दिसून येत आहेत, त्यामुळे आणखी तरी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी होताना दिसून येत नाही। परंतु शेवटच्या 2 दिवसात हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी होऊ शकते असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले। बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक शर्तीचे प्रयत्न करत असून, अंबाजोगाई येथील एका खंडणी बहादारावर पोलिसांनी MPDA अंतर्गत कारवाई करून त्याची औरंगाबाद येथील हर्सुल कारागृहात रवानगी केली। सदरील गुंडाचे नाव मोहन दौलत मुंडे, वय 29 वर्ष, राहणार क्रांतीनगर अंबाजोगाई असे असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात 8 गुन्हे दाखल आहेत, त्यापैकी 4 गुन्हे न्यायप्रविष्ट असून 4 गुन्हे पोलीस तपासात आहेत। मुंडे हा व्यापाऱ्यांना धमकावून वारंवार खंडणी मागत होता, त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर दिनांक 22 सप्टेंबर 2022 रोजी प्रतिबंधात्मक कारवाई केली होती। मात्र त्या कारवाईला न जुमानता तो वारंवार गुन्हे करत असल्याने पोलिसांनी त्याच्यावर MPDA अंतर्गत कारवाई केली, त्याला आज स्थानबद्ध करून औरंगाबाद येथील हर्सुल कारागृहात पाठवले। सदरील कारवाई ही पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, सचिन पांडकर, DYSP स्वप्नील राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, पोलीस नायक वाडकर गोरे, अभिमन्यू अवताडे यांनी केली। वासुदेव हा लोककलावंत गेल्या 1000 वर्षांपासून हिंदू धर्म संस्कृतीत कायम टिकून आहे। हिंदू धर्म संस्कृतीमध्ये प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक काळात ही लोककलावंतांची भूमिका निर्विवाद आहे। गोसावी, वासुदेव, मसनजोगी, भारुडकार, कुरमुरे, पोतराज, कुरमुरे, पांगुळ, आराधी, गोंबारी, गोंधळी यासारख्या असंख्य लोककलावंतांनी आपली संस्कृती अंधश्रद्धा न पसरवता विज्ञानवादी दृष्टिकोनातून आणि संत सज्जनांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करून समृद्ध केले आहे। या लोककलावंतांच्या माध्यमातून विविध जात, धर्म, पंथ आणि संस्कृती टिकून ठेवण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे। माणुसकीचा मंत्र देणाऱ्या आणि गोरगरीब, दीनदलित, दुबळ्या, अनाथ, अपंग, शेतकरी, शेतमजूर, वंचित घटकांसह ऊसतोड कामगार आणि गरीब श्रीमंतांची दरी मिटून मानवतावादाचा संदेश देणारी आहे। कलावंत हे समाजाचे वैभव असते, याची जपणूक करण्याची सध्या गरज आहे। झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी उत्तम बोडखे, आष्टी।
औरंगाबाद नगर महामार्गावर भरधाव एसटी बस आणि बैलगाडीचा आज पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला। यात एक बैल तसेच बैलगाडीत बसलेले अर्जुन गोविंद गिरे आणि कलियाबाई गोविंद गिरे हे गंभीर जखमी झाल्याने जागीच ठार झाले, तर गोविंद विठ्ठल गिरे, बाळू गोविंद गिरे सर्व राहणार माणिकपुंज तालुका नांदगाव जिल्हा नाशिक हे दोघे गंभीर जखमी झाले। अपघात इतका भीषण होता की त्यात बसच्या धडकेत लोखंडी बैलगाडीचा जागीच चुराडा झाला। भीषण अपघाताची माहिती मिळताच पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना स्थानिक नागरिक व प्रवाशांच्या मदतीने पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले। दरम्यान या महामार्गावर सिंदूरवदा परिसरात भरधाव ट्रक आणि ट्रॅक्टरच्या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना घडून 24 तासांचा अवधी होत नाही तोच पुन्हा आज त्याच परिसरात हा अपघात झाला। बीड येथील पत्रकार संजय हांगे यांची बीड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या प्रसिद्धी प्रमुखपदी नियुक्ती झाली। बीड येथील आधार सेवाभावी संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी आधार सेवाभावी संघटनेचे अध्यक्ष नीलकंठ घुले, उपाध्यक्ष भास्कर मुंडे, सचिव बप्पा डोळे, विनोद घुले व सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते। हांगे यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा झुंजार नेता लाईव्ह चॅनल। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।